हरिओम, माझं नाव प्रसाद सिंह बानगुडे. मी तळेगाव स्टेशन केंद्रात सेवक आहे. माझा एक अनुभव मी शेअर करू इच्छितो. हा अनुभव आहे, मी आणि माझी फॅमिली, माझी आई, बायको, मुलगा आणि मी, आम्ही पहाटे आमच्या गावी मिरजला जायला निघालो होतो. तर साधारण आम्ही जेव्हा प्रवास करतो तर मिसेसला बापू रामरक्षा किंवा गुरुक्षेत्र मंत्र ही हमखास किंवा हनुमान चालीसा ही हमखास गाडीत बसल्यावर म्हणते ती. आम्ही साधारण प्रवास चालू केल्यानंतर तिने ते गुरुक्षेत्र मंत्र आम्ही म्हणायला सुरुवात केली आणि आम्ही जसं पुढे प्रवासाला निघालो तर साधारण कात्रजच्या अगोदर त्यावेळी तिकडे बरंच रोडचं काम चालत असत. बरंच पावसाळी दिवस असल्यामुळे पहाटे पाच वाजेच्या सुमारास समोरचं काही दिसत नव्हतं, पाणी भरलेलं होतं. रस्ता जसं आम्ही निघालो होतो अचानक एक मोठा खड्डा आला आणि आम्ही ज्या स्पीडमध्ये माझी गाडी होती अचानक मोठा खड्डा आला आणि त्या खड्ड्यात गाडी गेली आणि गेल्याबरोबर माझ्या दोन्ही टायर, पुढचा आणि पाठीमागचा टायर, हे दोन्ही टायर अचानक फुटले आणि त्या स्पीडमध्ये एवढी गाडी असतानाही ती अलगद जाऊन ती बाजूला मला ती कंट्रोल करता आली आणि ती बाजूला अलगद लावता आली. आम्हाला बापूंनी कळून पण दिलं नाही की दोन टायर फुटलेले आहेत. त्यांनी अलगदपणे तो जे टायर फुटले होते ते अलगदपणे ते गाडी बाजूला लावण्यापर्यंत आम्हाला वेळ दिला आणि गाडी खाली उतरल्यानंतर बघितलं की टायर अक्षरशः दोन्ही फुटलेले होते. जर एकदम एखादी गाडी स्पीडमध्ये असते आणि टायर फुटले असतं तर शक्यतो गाडीचा कंट्रोल जातो, गाडी कुठल्या तरी एका साईडला ओढली जाते, ती धडकली जाते. पण तसं काही होऊन दिलं नाही आणि ह्याचं एकच कारण आहे की जे गुरुक्षेत्र मंत्र आहे त्यात बापूंनी म्हटलेलं आहे की हे जो रोज कोणी म्हणेल त्याला कुठेही केव्हाही कुठलाही विघ्न येणार नाही, काही अडचण येणार नाही. आणि खरंच या मंत्रामध्ये खरंच शक्ती आहे हे त्यांनी दाखवून दिलं. हरिओम.